गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमची पूनमताई गेली शेजारची कोरड्या बनवायसाठी। तुम्हाला झूम करून दाखवतो का दिसते। दिसले का मित्रांनो? आमच्याकडे वातावरण काय फ्रेशच आहे। हा बाळ काय थोडं थोडं आलंय। सकाळचं वातावरण हे आता जरा क्लिअरच आहे। काय पावसाचं वातावरण नाही, 10-12 दिवस झालं पाऊस गेला। पिल्लूचं चाललंय बरेच बनवायचं डब्याला। चला आता आपली इनोवा पोसायची, कामाला जायचंय। बऱ्याच भावा बहिणींच्या कमेंट येतात, आजी घराचं काम करून घ्या। पण आता कसं आहे, पाणी नाही बोरला सध्याच्या, लहान पाऊस बी नाही, 10-12 दिवस झाला पाऊस नाही। जरा म्हणलं पाऊस आला ना, पाऊस 1-2 पाऊस झाल्यानंतर बोरला बी पाणी वाढेल, मग घराचं काम करता येईल आपल्या। पण जरा कसं आहे, पैशाची बी जरा कसं आहे, थोडं अडचण आहे, त्याच्यामुळं दमादमाने करावं लागेल। लय मोठा घास घेऊन नाही जमणार। तरी बऱ्याच भावा बहिणींच्या कमेंट होत्या, मित्रांनो दाजी तुम्ही आतून आम्हाला काही घर दाखवलं नाही तुम्ही। हे आमचा पोर्च आहे, हो मोठा हे दरवाजा दिसतोय तुम्हाला। तर ह्याच्यात किचन आहे, हे किचन बनवणार आहेत आम्ही इथं येतं। इथं ही किचनची मोठी खिडकी टाकली, ही मागची एक खिडकी आहे, आणि ह्या पोर्चमधूनच इकडे एक दरवाजा आहे। हे आपला मोठा हॉल आहे, हॉलला बी 2 खिडक्या आहेत, 3 खिडक्या आहेत हॉलला। ही एक खिडकी, ही समोरची खिडकी, आणि ही पडवीमधली एक खिडकी अशी समोर। परत या बेडरूममध्ये घुसल्या, आपलं किचनमध्ये घुसल्यानंतर मागचं दिसतं सगळं आमचं। हे बेडरूम आहे इकडं। आता ह्या बेडरूमचं इथं पोटमाळे बनलेले आहेत आपल्याला डबं डुबं ठेवायसाठी सगळं काही। हे मागचा दरवाजा संडास बाथरूमसाठी आपल्याला टाकी बनवलेली आहे इथं। टाकी बी मोठी बनवलेली आहे आपण, संडास बाथरूम इकडं बनवायचं। इकडच्या साईडला बाथरूम आणि इकडच्या साईडला संडासची वर्ड संडासचं बसवायचं। आणि मागून हा परिसर बी क्लिअर दिसतो। आता या मागच्या बांधकामासाठी ह्या खिडक्या बी आपण आणून ठेवलेल्या आहेत इथं। तर आता कामावर जायचं, उशीर झाला, 8:45 आलेले आहेत। हे समोरून आमचं लय मोठं पटांगण आहे। आम्हाला जरा पाऊस पाणी घराचं काम झाल्यानंतर सगळी आपण झाडं फिडं सगळे लावणार आहेत इथं। सगळी झाडं लावणार आहेत आपण इथं, फुलांची, परत पेरू, पपई, चक्कूची अशी फळांची झाडं, आणि मोठमोठाली झाडं बी लावणार आपल्याला बसाय उठायसाठी। इथं जर झालं चांगलं तर मग कंपाऊंड बी करणार आहेत आपण असं समोरून, जेणेकरून काय होतं, आता आमच्या वस्ती भरपूर शेळ्या मेंढ्या आहेत ना, मग ती झाडं खावा नाही म्हणून त्याच्यासाठी असं कंपाऊंड करावं लागेल। चला इनोवाला जरा पुसू, कामावर जायचंय आता मित्रांनो। आपल्या इनोवाला पुसावं लागेल रोज सकाळचं सकाळचं। पुसली गाडी म्हणजे मग आपल्या जीवा भावाची इनोवा, तिला थोडं जरा पुसावंच लागणार। हे आपल्या बा शिवण्याचं नाव टाकलं होतं पुढं गाडीवर। आपल्या गाडीचा नंबर आहे आपल्या MS 16 BR 59 71 गाडीचा नंबर आहे, तुमच्या दाजीच्या गाडीचा नंबर। आता आपण गाडी आपली इनोवा पोचलेली आहे, मिठाची गाडी आली, मालकाने फोन केलता या खाली करायला म्हणून। तिथं बी तुम्हाला एक खिडू बनवून टाकेन मी मित्रांनो, तुम्हाला तिथं बी एक व्हिडिओ बनवून टाकणार आहे। मिठाच्या गाडीचा 20-25 टन गाडी आलेली आहे मिठाची, आणि आता कामावर निघणार आहे मी।
चला तर मित्रांनो, आपापली काळजी घ्या, मास्क शिवाय बाहेर फिरू नका। आता आम्हाला तर काय कामावर जावं लागतंय, तरी आमच्याकडे कोरोनाचं आता कमी झालंय। कोरोना तुमच्याकडे कितपत कोरोना वाढला आहे, कमी जास्त झाला आहे काय सांगा कमेंट करून दाजींना। चला बाय बाय, आपली काळजी घ्या मित्रांनो।